पुढची बातमी येते परभणीमधून. परभणी महापालिकेच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून नवीन नळ जोडणी मुद्द्यावर परभणीत सध्या जोरदार वाद सुरू आहे. महानगरपालिकेने नवीन नळ कनेक्शनसाठी 11,000 रुपये दर ठरवलाय, मात्र परभणीकरांनी या दराला कडाडून विरोध केला. महापालिकेचे काही सत्ताधारी नगरसेवकांनीही या दराला विरोध केला आणि त्यामुळे महापालिकेविरोधात परभणीकर आंदोलन करतायत. मीट रोडचा पण त्याच्यात दर लावलाय, आमच्याकडे ते रस्तेच नाहीये तर ते दर आम्ही का भरायचा? किंवा एक साईड पाईपलाईन झालेली आहे त्या साईडच्याला तो मधून जो पाईप टाकायचा त्याचा दर का भरायचा? कारण तो त्याच्यावर एक हे व्हायलंय ना बर्डन, म्हणजे ज्याच्याकडे नाही त्याला पण ते द्यावं लागते आणि ज्याच्याकडे आहे पाईप टाकायचं त्यालाही द्यावं लागते. बरं, ज्याला टाकायचं तो देऊ शकेल, पण ज्याला गरजच नाही तो पाईप आडवा टाकण्याची त्याच्याकडून पण ते पैसे हे करण्याचं. तुमचं म्हणणं काय, आता काय करावं? पैसे ज्याच्याकडे लागणार नाही पैसे त्याच्याकडून घेऊ नये आणि ज्याचे समजा साईड तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीट करणार आहात ते करण्याची गरज नाहीये, कारण तिथे कच्चा रस्ता असल्याच्याने तिथे खर्चच नाहीये ना. कारण तुम्ही साधा पण कच्चा रस्ता पण साधा मातीचा आहे, काळ्या मातीचा रस्ता आहे. आम्ही 25-20 वर्षापासून राहतात, झोपडपट्टीची जशी व्यवस्था अवस्था आहे तशीच तिथली अवस्था आहे. आणि तिथलची अवस्था जर पाहिली आज तर खूपच लेकर नेणे आणणे हे महिलांचे काम समजा आहेत तर ते खूप अवघड आहे. आम्हाला मेन रोडला यायला रस्ता नाही आहे आणि हा नळ पट्टीचा जो लावला आहे दर तो आम्ही देऊ तितकं देण्याचं हेच नाही आहे ना, कारण त्याचे जे लावलेत ते आमच्याकडे सुविधाच नाही आहे तर त्याचा आम्ही दर का भरावा? जास्त वाटायलेत ते, कारण 11,000 त्यांना मान्य केलेले आहेत, आम्हाला ते मान्यच नाही आहे. कारण 10 फूट आम्हाला पाईप लागतो घरापासून, तर तुम्ही जिथं 500 रुपये लागायले तिथं तुम्ही इतके पैसे म्हणालात, आणि सब मीटरला तुम्हाला लागतात 1600-1700 रुपये. तर त्या ठिकाणी आमचं 2500 काम होते, तर तुम्ही त्या ठिकाणी 11,000 रुपयाची मान्यता केली आहे ती आम्हाला मान्यच नाही आहे, कारण काही ना काहीतरी तुम्हाला करावंच लागणार आहे.